बंदीचा निर्णय त्यानंतर जे आर्थिक परिणाम आहे ते आपण गेले तेवीस दिवस सातत्यानं बघतोय आणि त्यातच एक महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे सोनं बंदीचा आपण सोनं बंदी म्हणत असलो तरी सरकारनं जुनाच नियम नव्या बाटलीत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यतः हा नियम काय आहे यामागे स्टंडबाजी आहे का सरकार खरोखरच काळ्या पैशावरचं सर्जिकल स्ट्राईक म्हणून सोन्यावर बंदी घालती आहे का, का? यातून फक्त एक चित्र निर्माण होत आहे खरोखर काळा पैसा नष्ट होणारच नाही अशी परिस्थिती आहे काय मुख्यतः सरकारला यातून अपेक्षित आहे आणि ते साध्य होईल का देश मुळात भारत देश हा जगातला सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होण्यासाठी जो सोया सोन्याचा स्टॉक दाखवणं गरजेचं आहे चीनपेक्षा आमच्याकडे जास्त सोनं आहे असं दाखवणं गरजेचं आहे तर ते आपण दाखवू शकू का या निर्णयानं ज्या वेगवेगळ्या Um, कयास लावले जात आहेत ज्या स्वरूपाची चर्चा रंगवली जाते ती कितपत खरी आहे या अनुषंगानं चर्चा करायची काय प्रमुख मुद्दे असतील आजच्या या चर्चेत एक नजर टाकूया सोनं नियंत्रणाचा सरकारचा निर्णय योग्य आहे का या निर्णयामुळे सोन्यातील काळा पैसा बाहेर येईल असं आपल्याला वाटतं का सोनं नियंत्रणाच्या निर्णयामुळे सोनं स्वस्त होईल का आंतरराष्ट्रीय बाजारात भारत सर्वाधिक सोन्याचा साठा असलेला देश होईल का याचबरोबर तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता यासाठी तुम्ही आमच्या ट्विटर हँडलवर जाऊन जर तुमचं मत नोंदवलं तर निश्चितपणे कार्यक्रमाचे शेवटी हे है स्पष्ट होऊ शकेल की जनसामान्यांना काय वाटतं यासाठीचा आमचा प्रश्न आहे सोनं नियंत्रणाचा सरकारचा निर्णय योग्य आहे का आणि त्यासाठीचं ट्विटर हँडल आहे जय महाराष्ट्रा एन आपण या विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून पुणे आणि मुंबईतल्या स्टुडिओत आपल्याकडे मान्यवर आहेत मान्यवरांमध्ये सर आहेत आपल्याबरोबर या ठिकाणी त्यांच्याकडून आपण मुख्यतः याचे परिणाम आयकराच्या दृष्टीनं कशा स्वरूपात होतील ते जाणून घेणार आहोत राका ज्वेलर्सचे राका पुणे स्टुडिओला आपल्याबरोबर असतील इतकंच नाही अभिनेत्री वर्षा उजगावकर आपल्याबरोबर असतील आणि सोनं बाजाराचे एक्सपर्ट जे आहेत तेही आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून मुख्यतः सर्वात अगोदर छाजेड सरांकडे जाऊयात छाजेड सर सरकारचा हा निर्णय सरकारचा हा निर्णय स्टंट म्हणायचा या निर्णयाला की खरोखर यात खूप काही पोटेन्शियल आहे त्या काळामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला असं सांगेल की सरकारचा हा कुठलाही नियम नाही आहे प्रत्येक मालमत्ता जी आपल्याकडे असते त्याचा हिशोब तुमच्याकडनं असण्याचं गरजेचं असतं अगोदर काय असायचं की समजा एखाद्याच्या गडी इन्कम टॅक्सची धाड पडली तर ते संपूर्ण सोने रोख रक्कम आपल्यासोबत घेऊन जायचे आणि नंतर जर तुम्हाला हिशोब देता आला तर ते सोडायचे याच्यामध्ये काय असायचं विशेषतः गृहिणींचं किंवा सामाजिक इतर ठिकाणी त्यांची फार मोठी अडचण व्हायची कारण त्या या सर्व केसेस लाँग पिरियडसाठी चालतात म्हणून सरकारने एक एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एक इन्स्ट्रक्शन्स दिले आपल्या कर खात्याला की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे काही सर सिजर करतात तेव्हा एका विवाहित गृहिणीकडे पाचशे ग्रामचं दागिने एखाद्या लहान मुलीकडे किंवा अविवाहित मुलीकडे अडीचशे ग्रॅमचे दागिने आणि पुरुषाकडे शंभर ग्रॅमचे सोन्याचे दागिने असतील या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला जप्ती करायचं नाही त्याची फक्त तुम्ही नोंद करा आणि नंतर तुम्ही सविस्तर त्यांच्याकडनं त्याचं एक्सप्लेनेशन घ्या म्हणून सरकारने असा कुठलाही नवीन नियम आणलेला नाही फक्त आता कसं झालं नोटाबंदी आलं त्याच्यानंतर काही लोकांनी इकडे तिकडे पाळायला सुरुवात केली म्हणून हे प्रकर्षाने समोर आलेलं आहे सरकारने असा कुठलाही नवीन नियम घेतलेला नाही आपण राका यांच्याकडे जाऊया फतेचंद राखांकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात मुख्यतः सराफा बाजाराला या सगळं काय फरक होईल असं वाटतंय आहे मुळात त्यांची प्रतिक्रिया काय राखा सर काय प्रतिक्रिया असेल हे बघा जे आत्ता जो निर्णय घेतला आहे तो काही नवीन नाही आमच्या मते एक असं दिसतंय की जी पहिली आय डी ए स्कीम काढली अपेक्षेप्रमाणे जमा झाले नाही नंतर म्हणे नोटा बंद केल्या तर ज्या काही बँकेत नोटा जमा झाल्या आहेत त्या अकाउंटेड आहेत ते ज्या ऑलरेडी अकाउंटमध्ये त्या जमा झालेल्या आहेत काळ्या बाजाराचं जे आहे ते काही नोटा जमा झालेल्याच दिसत नाही आहे आता राहिल्या आताच एक स तिसरी स्कीम काढलेली आहे पन्नास टक्क्याची आता पन्नास टक्क्याची स्कीम आता ज्या मागच्या स्कीम पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे सक्सेस न झालं तर असं दिसतं की जो नियम आधी अप्रत्यक्षरित्या कागदावर होता तर म्हणजे त्यांना जे काही निर्देश दिलेले होते पण तो आता त्यांनी कागदोपत्री आणलेला आहे पण याच्यावरनं एक सामान्य जनतेला प्रेशरमध्ये ठेवून काळा पैसा काढायची ही स्कीम असेल तर ती मला वाटत काही सक्सेस होणार नाही कारण हे जे आता जे आलं याच्यावर धंद्यावर तर ऑलरेडी नोटाबंदमुळे बाजारात चलना न चलन नसल्यामुळे आणि पब्लिक अजून जनता अजूनही भयभीत आहे मनावर टेन्शन आहे क्लिअरिटी काही नाही रोज नवीन नवीन कायदे येत आहेत नवीन नवीन नोटिफिकेशन येत आहेत तर त्यामुळे आणि जो काढला आहे तो ऑलरेडी धंदा सगळ्या प्रकारचे धंदे जो जो सत्तर ते ऐंशी टक्के ठप्प झालेले आहेत बाजारामध्ये एकदम मंदी आहे आणि अजूनही हा धंदा कुठलाही असो तो दोन तीन महिने जोपर्यंत चलन वाढत नाही तोपर्यंत वाढणार नाही त्यामुळे एकदम आता परिस्थिती काय होईल हे काही सांगता येत नाही आत्ताच साहेबांनी जे सांगितलं की बाबा याच्यावरनं न नवीन नियम काही नाही आज जुनाच आहे तर आत्ता याच्यात माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा पाचशे ग्राम देताय म्हणजे तुम्ही त्याला तो काळा पैसा असो का गोरा असो तुम्ही सूट देत आहे अडीचशे ग्राम देत आहे शंभर ग्राम देत आहे आज भारताची संस्कृती भारताची परंपरा भारतातलं सोन्यावरचं असलेला धार्मिक विश्वास हे जर सगळं विश्वास केलं तर ही जी लिमिट टाकलेली आहे फार कमी आहे <coughs> ॲक्च्युली पाहायला गेलं तर एका एक कुटुंबाला विवाहित ता, विवाहिताला एक किलोपर्यंत द्यायला पाहिजे होती अविवाहितताला आज शे पाचशे ग्रामपर्यंत द्यायला पाहिजे होती आणि पुरुषाला पाचशे ग्रामपर्यंत द्यायला पाहिजे होती काहीतरी <coughs> योग्य निर्णय घेतला असं वाटलं असतं हा एकंदरीत आज, एक आज भारतामध्ये पन्नास ते साठ टक्के रुरल एरियामध्ये आहे तुम्ही एका बाजूला शेती इन्कम एक्झम्प्टेड म्हणता आणि त्याच्यातनं जर सोन्याचे दागिने खरेदी केले तर खरे के त्याची तुम्ही इन्क्वायरी करणार नाही मग जर शेती इन्कमधनं दहा किलो सोनं एक ठेवू शकेल आणि जो नोकरी करतो किंवा जो मध्यमवर्गीय आहे तो जेव्हा आपले साचून करतो त्याच्यातनं असेल तुम्हाला प्रत्येक वेळेला जर तुम्ही त्याला टॅक्सेबल इन्कम म्हणून घेतो आहे आणि त्याची चौकशी करणार हे दोन विसंगती आहेत आता तुम्ही स गर्मेंट सांगितलं की पारंपरिक जे असतील प म्हणजे तुमच्या फॅमिलीकडनं वंश परंपराकडं आले असतील आता आई वडिलांकडनं आले की प्रत्येकजण व्हील करून जात नाही की काही नाही आले तर त्याचं जर तुम्ही एक्सप्लेनेशन नाही दिसलं तर तुम्ही ती इन्कम पकडणार हे सरासर चुकीचं आहे आज भारतामध्ये पाहिलं तर पूर्वीपासून आपल्याकडे सोन्याचे दागिने खरेदी करणे आज हॉस्पिटलायझेशन झालं शाळेचे ॲडमिशन कॉलेजचे ॲडमिशन तर याला जेव्हा याला लागतात तेव्हा आपले दागिने विकले जातात आपले सुद्धा विकतात अशा वेळेला ह्या सगळ्या भावना खरं लक्षात ठेवायला पाहिजे होते हे सर्वे जे करतात हे त्या कुठल्या लिमिटेड लोकांपर्यंत करतात लिमिटेड पर्टिक्युलर क्लासपर्यंत करतात परंतु माझी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही खालपर्यंत पोहोचला तर तुम्हाला हा रिपोर्ट एकदम वेगळा दिसेल म्हणून सरकारचा निर्णय आपण म्हणतोय तो पाहिजे तसा मला वाटत नाही की हा सक्सेसफुल किंवा फार विचाराने घेतलेला आहे याचा सराफी व्यवसायावर हंड्रेड पर्सेंट परिणाम पडणारे आम्ही पाहतो गेल्या पाच सहा महिन्यापासून मी सराफी व्यवसायावर अनेक निर्बंध आणले एक्साईज आणली नंतर दोन लाखाच्यावर पॅन कार्ड आणलं के वाय सी आणली सगळं आणलं परंतु एक लक्षात ठेवा आम्ही याच्यावर बोलण्यापेक्षा आता जनतेने बोलणं आवश्यक आहे कारण जनताचं याच्यावर प्रेशर येत आहे आम्हाला तर काय आमच्या दुकाने येणार आम्ही विक्री करणार खरेदी करणार आम्हाला जो धंदा होईल त्याच्यावर आहे परंतु याच्यावर मोठा इफेक्ट तो जनतेवर होणार आहे आणि जनतेला जर तुम्ही अशा प्रकारे दडपशाहीने जर कोणी काळा पैसा काढायचा प्रयत्न करत असेल तर मला नाही वाटत गव्हर्नमेंट होईल नाही साहेब तुमचं म्हणणं जे आहे ते आपण ऐकून घेऊच पण एक जो प्रमुख मुद्दा समोर येतो तो म्हणजे गेल्या काळामध्ये नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर किलो किलो मध्ये सोनं घेणाऱ्याची प्रवृत्ती जी होती ती मोठी होती आणि त्याचमुळे राजस्थान बाजारपेठेमध्ये सदुसष्ट हजारापर्यंत भाव गेला मुंबई बाजारात साठ हजारापर्यंत गेला जळगाव बाजारात तोच पाच पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत गेला काळा पैसा मुख्यतः या पिवळ्या धातूतून लपवण्याचा प्रयत्न केला जातोय सर आपल्याकडे ही बातमी अत्यंत एक ठराविक काही बघा प्रत्येक समाजात काहीतरी घटक असतात की ते काहीतरी चुकीचं करतात त्यामुळे संपूर्ण व्यवसाय बंद होऊ शकत नाही आता जर आपल्यापुढे उदाहरणं आलेली आहेत ह्या आमच्या सोनारच्या व्यवसायापेक्षा बँकेच्या ऑफिशियल लोकांनी बँकाच्यामधनं नोटा बदलून जात काही पर्सेंटेजनी दिलेले आहेत हे मोठ्या प्रमाणात उघडकी झालं आहे अनेक प्रकारचे दलाल निर्माण झाले फक्त एकाच याच्यावरनं सोनंच सगळ्यांनी घेतलं असं नाही आहे काही लोकांनी केलं असेल त्याच्यावरनं हा स म्हणजे याच्यावरनं संपूर्ण विश्लेषण करणं आणि त्याच्यावरनं आपण कुठल्या तरी अंतिम याला येणे चुकीचं आहे हे जे काही सोन्यावर गुंतवणूक केली वगैरे हे मोठ्या प्रमाणात ही साप चुकीचं आहे जर असतं तर आपल्या इकडचं इम्पोर्ट वाढलं असतं मला एक सांगा की जे आज सोनं बाहेरून येतं इंडियामध्ये तयार होत नाही कुठे इम्पोर्ट वाढलं आहे का कुठेही काही इम्पोर्ट वाढलेलं नाही आहे आयात वाढलेली नाही आहे आहे तेवढ्यावरच आहे हे साप चुकीचं आहे की सराफांनी याच्यावर म्हणजे लोकांनी सोनं किलोबंदी घेतलं वगैरे ही जी कल्पना किंवा जो विचार आहे तो चुकीचा आहे आणि त्याच्यावरनं जर करत असतील तर खरं म्हणजे आणि बँकेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं आजही तेवीस दिवस झाले तरी रांका लागलेल्या आहेत आणि बँकेतनं कमिशन घेऊन सगळे लोक अजूनही व्यवसाय करतात दुसऱ्या दिवशी दोन हजाराच्या तुमचं म्हणणं जे आहे ते कळलं अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये आपण रंजन यांच्याकडे जाऊयात मुख्यतः ते बाजाराचं जाणकार आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात रंजनजी जसं राकासाहेब सांगतायत की गेल्या काळामध्ये सोन्याच्या व्यापारामध्ये काळा पैसा लपवण्याचा प्रयत्न जो आहे सा तो कोळ काळ्या पैशावाल्यांनी केला नाही हे जर त्यांचं म्हणणं आहे ते तुम्हाला मान्य आहे का आणि तुम्ही मुंबई बाजार जवळून बघता तर या बाजारामध्ये जो साठ सहासष्ट हजारापर्यंतचा भाव गेला होता त्यामागची मग कारणं काय होती सर मी पहिल्यांदा सांगतो मी राखांशी सहमत आहे पूर्णतः सहमत आहे कारण मी आज झहेहेर बाजारात बसतो आहे तसे जे राखासाहेब बोलले त्याप्रमाणे दोन चार लोकांमुळे अख्खा व्यवसाय बदनाम होत आहे तर बाजारात असं काही घडत नाही आहे फक्त हे घडतं आहे की जे जबरदस्ती जे बंदी येत आहेत सोनारांवर जे आरोप केले जात आहेत मुख्यतः त्यांनी हा विचार करावा या शासनाने की आज जे कारागिरे आहेत मा आमच्याकडे शंभर टक्के कारागिरामधलेच ऐंशी टक्के मुंबई सोडून कलकत्ता का बंगालमध्ये निघून गेले आहेत आज ते उपासमारे झाले तर कोणामुळे झाले तर हा कायदा चालला आहे हा कायदा पूर्णतः चुकीचा आहे आणि अख्ख्या व्यवसायासकट जनज माणसांना पण संपवणारा मला वाटतं आहे तर शासनाने याच्यावर पूर्ण विचार करावा आणि ज्या बंद्या टाकायला जा जात आहेत त्याच्यावर कुठेतरी फेरविचार व्हावा अशी माझी विनंती आहे मी सरांकडे घेतो तुमचा दोघांचा आहे म्हणजे सराफा व्यापारातले जे जाणकार आहेत स्वतः सराफा व्यापारात आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जाचक अटी सरकार लावतो आहे योग्य तो अभ्यास करत नाही त्यातून या अटी लादल्या जात आहेत आणि याचे दुष्परिणाम आहेत तर पूर्ण बाजाराला भोगावे लागत तर राहकांचं आणि रंजन दोघांचंही हे मत आहे आपण छाझेडसरांकडे येऊयात सर मुख्यतः आता पाचशे ग्राम म्हणजे साधारण पन्नास तोळं सोनं जे आहे ती एखादी विवाहित महिला आपल्याकडे ठेवू शकते आणि शंभर ग्रॅम म्हणजे दहा तोळे एक पुरुष ठेवू शकतो जर आपण बघितलं तर गेल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं हे थोडं थोडं का असो ना आपल्याकडे एक परंपरा आहे की थोडं का असो ना वर्षाला सोनं घेतलं पाहिजे शुभ दिवसाच्या दिवशी अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे यापेक्षा जास्त सोनं आहे आणि ज्यांनी आपल्या रिटर्न्समध्ये ते दाखवलेलं नाही त्यांच्यासाठी मुख्यतः काय मार्ग असेल सर्वात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की अगोदर एक मागच्या वर्षापर्यंत वेल टॅक्स होता तर त्याला तीस लाखापर्यंतची लिमिट होती तर अशी एखादी व्यक्ती आता भारतामध्ये आपण सर्वसामान्यांचा विचार करू तीस लाखापेक्षा म्हणजे तेव्हा तर सोन्याचा भाव अजून कमी होता आत्ता थोडा वाढला आहे तर एक दीड किलोपेक्षा जास्त सोन्या असणाऱ्या व्यक्ती किती असतील तेव्हा त्यांनी एकतर खरं तर ते दाखवायला हवं होतं पहिली गोष्ट समजा दाखवलेलं नाही आहे असं आपण गृहीत धरू आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याप्रमाणे तर तुमचे जे काही उत्पन्नाचं स्वरूप असेल त्याच्याप्रमाणे जर तुम्ही जेव्हा तुमच्याकडे इन्कम टॅक्सची विचारणा होईल असं काहीच नाही की तुम्हाला आता कुठल्या रिटर्नमध्ये आत्ता तरी आलेलं नाही की तुमची ज्वेलरी किती आहे ते लिहायचं आहे जर उद्या विचार झाली तुमच्याकडे चौकशीला आले आणि तेव्हा जर ज्वेलरी जास्त सापडली तर तेव्हा तुम्हाला ते एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे आपण सोन्याचा विचार सोडा समजा तुमच्या घरी एक लाख रुपये कॅश ही जेव्हा सापडली आणि इन्कम टॅक्सवाला तर तरी देखील ती एक लाख रुपये कॅश कशी आली किंवा दर महिन्याला मी हजार दोन हजार पाच हजार पंचवीस हजार काढत असतो त्याच्यातून पंचवीस हजारापैकी वीस हजारचा खर्च असतो माझ्याकडे पाच दहा हजार दर शि शिल्लक असतात अशा प्रमाणात काहीतरी तुम्ही योग्य प्रमाणात सांगितलं तर ते कोणीही आयकर अधिकारी नक्की ऐकून घेत असतो अनेक अशा प्रकारच्या केसेस जेव्हा त्या सर सीजर होतात तेव्हा ज्याची जे हेअरिंग होते तेव्हा ते योग्य तो दिलासा मिळण्याचा प्रयत्न करत असतो आणि आयकर विभाग अधिकारीही त्याला जर शक्य असेल तर मदत करत असतात पण एखाद्याकडे दहा लाख किलो सोनस दहा किलो सोनं सापडलं आणि त्याचं उत्पन्नाचं स्वरूप बघितलं तर त्याचा पगारच चाळीस पन्नास हजार रुपये होता तर नाही होते या गोष्टींचे सांगता म्हणून सरकारने म्हणजे मी जसं सुरुवातीला ना नियम कुठलाच नाही तुमच्याकडे एक ग्राम जरी सोनं असेल तरी तुम्हाला त्याचा हिशोब देता आला पाहिजे ह्या ज्या काही मर्यादा आहेत या मर्यादा फक्त याच्यासाठी आहेत की आयकर अधिकारी तुमच्या घरी आला त्याने सर्च केलं सिझर केलं तर पाचशे ग्रामपर्यंतच्या स्त्रीच्या वस्तूंना तो घेऊन जाणार नाही अशा प्रकारचे निर्बंध आहे ज्याच्या करून समाजामध्ये एखादी स्त्री असते पुढच्या पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे तेव्हा का ती काय घालणार तिचे स्वतःचे महत्वाचे दागिने असून सुद्धा म्हणून अशा प्रकारचे हे काही इन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो डिपार्टमेंटल त्या सरकारने दिलेल्या आहेत परंतु जसं तुम्ही बोललात सुरुवातीला की त्याने बचत केलेली असेल जर तुम्हाला प्रूव्ह करता आली तर मुळीच घाबरायचं कारण नाही आहे समजा आपण एखादा शेतकरी घेऊ शेतकऱ्यांना टॅक्स लागत नाही आणि अजून काहीच उत्पन्न नसेल तर कदाचित त्याने रिटर्नही भरलं नसेल आणि त्या रिटर्न मधून समजा दहा लाखाचं शेतीचं उत्पन्न झालंय आणि त्याच्यातून काही सोनं त्याला प्रूव्ह करता आलं किंवा दहा लाखापैकी कि माझं पाच लाखाचं परत शेतीसाठी खर्च झाला दोन लाख मी घर खर्च केलं आणि दरवर्षी मी दोन तीन लाखाचं सोनं घेतलं जर त्यांच्यासाठी दुसरा पर्याय नसेल असं जर सांगता आलं तर तेही अगदी म्हणजे तेही म्हणजे अगदी व्यवस्थित वैध होईल ते फक्त कसं आहे तुम्ही रिटर्न भरतात आहे तुम्ही वेल टॅक्सचं रिटर्न भरला अनेक लोकांनी काय केलं असेल की वेल टॅक्चं रिटर्न भरला असेल त्याच्यामध्ये समजा पाच किलो सोनं ते दाखवलंच नसेल तर त्यांना हे अडचणीचं होईल म्हणून कसं आहे की कम्प्लायन्स आता जसं नोटाबंदी झाली ना त्याच्यानंतर जसं आपण सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात गेलं मी म्हणतो दोन दोन लोकांनीच घेतलं ते साठ हजाराला सोनं परंतु अशा प्रकारच्या प्रवृत्ती घडू नयेत म्हणून या इन्स्ट्रक्शन या समोर घडीघडी येत आहेत अगदी मी पुन्हा एकदा राकांकडे जातो रागासाहेब हा झाला वैयक्तिक आणि कौटुंबिक विषय मुख्यतः पाचशे ग्रॅमपर्यंत आणि शंभर ग्रॅमपर्यंत म्हणजे साधारण सहाशे ग्रॅमपर्यंतचं सोनं जे आहे ते एक वैवाहिक कुटुंब ठेवू शकतं पण जो सराफा व्यापारी आहे त्याचं काय त्याला सरकारनं कोणती अट घातली आहे का किंवा त्याच्यासाठी काही नियम केले आहेत का कारण त्याला तर साहजिकच सोन्याचा जास्तीचा साठा ठेवावा लागेल तो ज्वेलरी रूपात असेल किंवा तो बिस्किट रूपात असेल मग अशा परिस्थितीत त्याच्यासाठी काही नियम नाही किंवा त्याचं चित्रही स्पष्ट होताना दिसत नाही आपण विचारणा केली नाही के कुठले बंधन घातलेलं नाही त्याच्यावर साठ्यावर कुठले नियंत्रण नाही तुम्ही पाहिजे तितका ठेवू शकता फक्त तुम्ही दोन लाखाच्या वर विक्री केली तर मात्र पॅन कार्ड घेणं हे आवश्यक केलेलं आहे तर त्याप्रमाणे त्या आम्ही पॅन कार्ड सगळे व्यापारी घेतो वगैरे बरोबर आता एक साहेबांनी सांगितलं त्याच्यात मी एक ॲड करू इच्छितो की जेव्हा आता सरकार म्हणते की जर कुठल्या स्त्रीने आपल्या घर खर्चात किंवा तिच्या ह्याच्यातनं प्र वेळोवेळी बचत केली असेल आता तिचा पाचशे ग्राम दिला आहे आणि तिने अजून काही बचत बचत केली असेल हे ती मला सांगा की नव जी इन्कम असेल ऑलरेडी टॅक्स पेड असेल पण ती काही अकाउंट ठेवत नाही बचतचं कुठली स्त्री तिला एक्सप्लेनेशन करायला लावणार का आपण एका बाजूला म्हणतं की ती बचत केलेलं त्याच्या सोन्याच्या बद्दल विचारणा केली जाणार नाही मग तिने बचत केलेली सोनं आणि पाचशे ग्रामच्या वर गेले तुम्ही लिमिट दिल्यावर मग तिला एक्सप्लेन करायचं म्हणजे विसंगती दिसते पण आपण जे प्रश्न विचारलाय आमच्या व्यापारावर कुठलाही बंधन नाही आणि असं कुठलं घातलेलं नाहीये आम्ही आमचा सरळ व्यापार करू शकतो एवढंच आहे परत एकदा रंजन यांच्याकडे येऊया तर रंजनजी व्यापार करू शकतो कोणतंही बंधन नाही असं या ठिकाणी राखासाहेबांनी सांगितलेलं आहे पण जर बंधनं कोणती स्पष्ट झालेली नाही आहे आणि जो नियम आहे तो या अगोदरच कागदापत्री होता तो आता अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि चित्र दाखवलं जात आहे की काळा पैसा जो आहे तो सरसकट यातून निघून जाणार आहे तर या संदर्भात नियम यावे या दृष्टीनं काही विचारणा येत्या काळात होऊ शकते नाही नियम तर असावेत नियमाच्या विरोध कोणी नाही कोणाचं दुमतही नसावं पण जे नियम दाखवले जातात त्याच्या विसंगती खूप आहे म्हणजे सांगितलं जातं एक रात्री एक निर्णय येतो आहे दुसऱ्याशी जो अंमलात येतोय तिसऱ्याशी परत दुसरं चौथं येतं आहे ते विसंगती दूर पाहिजे हो कोणी प्रत्येक माणूस अंमलबजावणी करायला तयार होईल तुम्ही राजकीय पक्षांशी जोडलेल्या आधी रंजनजी अशा परिस्थितीमध्ये राजकीय पक्षांकडून यावरची काय प्रतिक्रिया असेल मुख्यतः येत्या काळामध्ये कारण अनेक राजकीय पक्ष नोटबंदीनंतर पण खुल्याम विरोध करताय अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालं नाही आता सोनंबंदीचा जो किंवा नियंत्रणाचा जो निर्णय घेतला आहे त्यानंतर सर्वसामान्यांची भाषा ही राजकारण्यांनी कुठेतरी बोलली पाहिजे त्यावर काय प्रतिक्रिया असेल सांगा मी इथे प्रथम आपल्याला नमूद इच्छितो की प्रत्येक पक्षाने सांगितलं निर्णय योग्य आहे पण त्याची अंमलबजावणी चुकीची आहे अंमलबजावणी चुकीची म्हणजे काय त्याच्या सामान्य माणसाबरोबर व्यापारी पण भरडला जातो आहे का कामगार पण भरडला जातो आहे आज माझे माझंच उदाहरण देतो मला बँकेत उभं राहावं लागतं पाच हजार काढायला दोन दोन हजारच्या दोन नोट्यात येतात परत सांगतात तुम्ही तर हजार रुपये शंभर शंभर पाहिजेत बँकेत जमा करा आणि तुम्ही परत काढा हा कुठला नाही झाला हा जो मला न्याय लागला बिचारा गरीब कामगारांना लागतोय कला आमच्याकडे कारागिरी आहेत मार्केटला झवारी बाजारात प्रत्येक माणसावर असा होतं कॉमन माणसावर तर ते त्यांनी जगायचं कसं आणि हा निर्णय ने पहिला ज्यांनी लावला आहे त्यांनी स्वतःवर अंमलात आणला पाहिजे ना मग गरीबाला लावायला पाहिजे नाही पण किती जवारी बाजारातल्या किती कर्मचारी यातून उद्ध्वस्त होतील जर हा निर्णय सरकारनं योग्य पद्धतीने अंमलात आणायचं म्हटलं तर उद्ध्वस्त होणार कोणी नाही अंमलबजावणी प्रामाणिक व्हावी विसंगती जावी आज कामगार पण तिथला कारागीर जगेल व्यापारी पण जगतील आणि व्यवहार पण पाहिजे तुम्ही जे म्हणतायत की कोलकात्याला निघून गेला आमचा बंगाली कारागीर होता तो किती टक्के निघून गेला साधारण ऐंशी टक्के गेला सर किती दिवसामध्ये गेल्या तीस दिवसामध्ये येस सर मुख्यतः काय कारण होते त्याच्या मागची का नोटबंदीमुळे सोना व्यापार पूर्णतः ठप्प झाला होता ठप्प झाला व्यापार नोटबंदी आहे बँकेत उभं राहायचं केवायसी फॉर्म भरा त्यांचा तुमचा डिटेल्स द्या तो माणूस दररोज सकाळी येऊन नऊ सहा वाजता लांगेत उभा राहणार त्याला तीन वाजता नंबर लागणार त्यानंतर दोन हजार मिळणार चार हजार मिळणार पहिले साडेचार होते चार झाले दोन झाले तो माणूस किती वेळ वाटतो म्हणतो त्याच्या मी सोडून जातो गावाला माझी शेती करतो असे नव्वद टक्के कारागिरी निघून गेले आपण पुन्हा छाजेर साहेबांकडे येऊ छाजेर सर एक असं तर्क दिला जातो की या निमित्तानं रेकॉर्डवर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये कोणाकडे किती सोनं आहे हे स्पष्ट होऊ शकेल आणि तसं जर झालं तर चीनपेक्षा भारतामध्ये जास्त सोनं आहे हे दाखवणं शक्य होईल असा जो तर्क दिला जातो तो तर्क कितपत योग्य ठरेल तुम्हाला वाटतं नाही सर्वात प्रथम चीनपेक्षा आपल्याकडे सोनं किती जास्त आहे हा विषय नाही आहे सर्वप्रथम ह्या जे काही नियंत्रण समोर आलीत किंवा नोटाबंदी झाली याचा अर्थ सरकारने सुरुवात आणि सरकारचं धोरण ते योग्य असं आपण चर्चेपुरतं जर समजलं की काळा पैसा त्यांना थांबवायचा आहे आणि जेव्हा ॲटोमॅटिकली तुमचे ॲसेट्स रेकॉर्डवर येतील तेव्हा मग ते, ते, ते सोनं असेल तरी ते रेकॉर्डवर येईल आणि सरकारला जे काही आता जसं राखासाहेब बोलले भारतामध्ये शंभर टक्के सोन्याची आयात होते भारतामध्ये आपलं सोनं बनत नाही तर त्याच्यामुळे सरकारला काय त्याच्या अनुषंगिक काही निर्णय घ्यायचे असतील त्याच्यासाठी ते उपयोगी पडेल शेवटी कसं असतं रिझर्व्ह बँकेला पण काही प्रमाण सोनं ठेवावं लागतं करन्सीचं आणि सोन्याचं एक ते अर्थशास्त्र चांगल्या प्रकारे सांगतील एक रेशो मध्ये त्यांना ते मेंटेन करावं लागतं कारण इमर्जन्सी वगैरे काही झाली आपल्याला माहिती चंद्रशेखरांच्या वेळी आपण आपलं आठशे नऊशे टन सोनं देशाच्या बाहेर नेलो होतं ते घाण ठेवलं होतं आणि त्याच्यावर आपलं कर्ज मिळावं लागतं म्हणजे इकॉनॉमीला पण सोनं असणं चांगलं असतं फक्त कसं आहे की आज आपलं ते संपूर्णपणे स्कॅटर्ड आहे कोणालाच काही माहिती नाही आहे आणि काळं पैसं जर संपूर्ण इकॉनॉमी एक एका प्रकारे ढवळून काढतोय आपण याच्यामध्ये असं नाही की तुमचं सोनं कोणाचं पकडायचं आहे जर कोणाकडे पाचशे ग्रामपेक्षा सहाशे ग्राम असेल सातशे ग्राम असेल असे, तर मला नाही वाटत आहे का जर चार्टकुंट म्हणून मी सांगतो की सरकार लगेच तुम्हाला त्रास देणार आहे मुळीच त्रास देणार नाही आहे अनेक वर्षापासून आता मी पंचवीस वर्षापासून समजा माझी प्रॅक्टिस करतो आहे दरवर्षी मी पाच पाच दहा दहा हजार रुपयाची कोणत्याही स्वरूपात बचत तर केलीच असेल, असेल। ना मग ती सोन्याच्या स्वरूपात असेल एफडीच्या स्वरूपात असेल प्रत्येक गोष्टीचं मी एक्सप्लेनेशन देऊ शकणार नाही असं सर्वसामान्य माणूसही देऊ शकणार नाही परंतु मला नाही वाटत की सर्वसामान्यांसाठी हे एकही अडचणीचं आहे परंतु कदाचित पुढच्या भविष्यामध्ये तुमचं जो विवरणपत्र आहे त्याच्यामध्ये कदाचित जर चेंजेस आले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी कारण आता वेल टॅक्स गेला आहे म्हणून आता सरकारला कळणार नाही की कि तुमच्याकडे किती सोनं आहे परंतु जर इन्कम टॅक्सच्या रिटर्नमध्ये ॲडिशनल काही काढलं जसं आता इन्कम टॅक्सच्या रिटर्नमध्ये तुमच्या काही फॉरेनच्या प्रॉपर्टीज असतील तर ते नमूद करावं लागतं जर सरकारने अशा काही अडचणीचं आणलं तर मला वाटतं मग ते सर्व प्रकारे थोडं सर्वांना थोडंसं मग ते जाचकही होईल म्हणजे आय विल बी विथ यू की ते थोडं जाचक होईल कारण प्रत्येकाला आपला आपला हिशोब द्यावा लागेल अडचणीचं होईल एखाद्याने रिटर्न नाही भरलं तर ता त्याला कदाचित अडचणीचं होईल परंतु चीनपेक्षा जास्त सोनं वगैरे मला नाही वाटत की या वेळेला तो चर्चेचा विषय असावा सरकारच्या मनात अगदी राखासाहेबांकडे येतो पुन्हा राकासाहेब जर नोटबंदीचा निर्णय बघितला तर तिथपासून आजपर्यंत साधारण तेवीस चोवीस दिवसानंतर पूर्ण सराफा व्यापारावर कशा स्वरूपाचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि सरकारनं घेतलेला जो निर्णय आहे त्याचा फक्त सराफापुरता बा नाही तर तुम्ही पूर्ण व्यापारी समुदायाचं प्रतिनिधित्व करता एक व्यापारी म्हणून एक व्यावसायिक म्हणून तुम्ही सरकारच्या या निर्णयाला चोवीस दिवसानंतर कसं बघता आज चोवीस निर्णयानंतर सरकारचा निर्णय आहे म्हणजे त्यांनी निर्णय केला परंतु इम्प्लिमेंटेशनसाठी चांगली अंमलबजावणी केली नाही आज जवळजवळ अकरा लाख कोटी तुम्ही आ, नोटा जमा केल्या आहेत आणि दोन लाख कोटी फक्त रिलीज केल्यात आहेत याच्यावरनं सरकारनेच बाजारात आर्थिक स्थिती ही त म्हणजे तंग केलेली आहे आणि त्यामुळे सगळे वातावरण त म्हणजे व्यापार ठप्प झालेले आहेत कुठेही सेल नाही आता ज्यांच्याकडे लग्न आहे फंक्शन आहे अनेकांनी लग्न कॅन्सल केले पा कार्यक्रम कॅन्सल केले आणि आता ज्यांना लग्नात आहे ते केवटे कॅ त्यांच्या कॅ क्रेडिट कार्डवर जेवढी लिमिट असेल तेवढंच ते फक्त लिमिटमध्ये जे पंचवीस हजाराची पन्नास हजाराची लिमिट असते जनरल सामान्य माणसाला तो तो काय पन्नास हजारामध्ये घेणार आहे त्याच्या लग बाकीचे घर घरचे खर्च का काय करणार आहे तर हा मोठा प्रश्न आहे प्रत्येकाकडे काही काही असे जमा रक्कम नसते पगार पगार होत नाही आहे आज लोकांना रोजगारी वारे असलेले त्यांना पगार होत नाही आहे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आता जे रंजन साहेब म्हटले की कारागीर जे छोटे रोजच्या पो रोजच्या मजुरीवर अवलंबून आहेत ते आपलं सोडायला लागलेत या व्यवसायातनं बाहेर यायला लागलेत हे बंगाली वगैरे तर गेलेच पण स्थानिक आपले महाराष्ट्रातले सुद्धा आज म्हणतात की जी एकोणीसशे त्रेसष्ट साली परिस्थिती झाली होती की सुवर्ण व्यवसायातली सगळे ॲमिनेशन फॅक्टरी आणि रिक्षा ड्रायव्हर म्हणून लागले आणि हा आपल्या महाराष्ट्रातला सुवर्ण कारागीर उद्ध्वस्त झाला हीच परिस्थिती आज परत पाहायला मिळते आहे आणि त्याचा परिणाम व्यापारावर झाला डिमांड नसल्यामुळे कारागिरांना कुठलीही सप्लाय होत नाही आहे त्यांना मजुरी मिळत नाही आहे आणि याचा परिणाम आज पैसे नसल्यामुळे लोकांच्या घरात जरी माझ्याकडे आज कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असली तरी आमच्या बायकांना बाहेर खर्च करून आण म्हणजे आणण्यासाठी धान्य विकत घेण्यासाठी सुट्ट्या नोट नाही आहेत त्या आम्हाला सांगतात की आम्हाला दहा हजार रुपये द्या किंवा पाच हजार रुपये किंवा शंभराची नोट द्या ही आज परिस्थिती आहे ही परिस्थिती म्हणून आज जो काही निर्णय झाला नोटबंदीचा तो चांगला होता काळा पैसा काढण्यासाठी परंतु जो निर्णय ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली ज्या पद्धतीने जनतेला त्रास दिला गेला ज्या पद्धतीने जनतेचं शोषण केलं गेलं हे अत्यंत चुकीचं आहे अगदी फतेहसिंग राका यांच्याकडून आपण जाणार आहोत ते आपल्याबरोबर ओबीवर मुंबईतून आहेत वर्षा उजगावकर ज्येष्ठ अभिनेत्री या आणि महिलांचं एक आकर्षण असतं सोन्याबद्दलचं आणि सरकारनं घेतलेला हा निर्णय या निर्णयानं मुख्यतः महिला वर्गामध्ये काय प्रतिक्रिया आहे ही आपण त्यांच्याकडून अगोदर जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि चर्चा पुढे घेऊन जाऊया वर्षा स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आपलं मुख्यतः केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय आणि महिला म्हणून सोन्याबद्दलचं एक आकर्षण असतं त्याची साठवणूक असते त्याच्याकडे तुम्ही कसं बघता निश्चितच काय होत की कुठलाही निर्णय आपल्या देशात लागू होतो एखादं विधेयक लागू होतं तेव्हा सगळ्यात आधी शॉक पॅनिक अशी सिच्युएशन होते आज सगळ्या महिला वर्गाची झालेली आहे कारण प्रत्येक महिलेचं काय म्हणतो मूलभूत हक्क आहे तो किंवा आम्ही असं समजतो की आमचा जन्मसिद्ध हक्क आहे सोनं सोन्याचा काय म्हणतो दागिना सोनं वापरणं दागिना हा म्हणजे मूलभूत हक्क आहे असा आम्ही समजतो कारण नटणं सण प्रत्येक स्त्रीला आवडतं आणि त्यामुळे एक चार चांद लागतात तिच्या सौंदर्याला आणि त्यामुळे हा मूलभूत हक्कावरच गदा आणली गेली आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे काय होतं पॅनिक सिच्युएशन निर्माण झाल्यानंतर आपण स्मगलर आहोत की काय आपल्यावर आपणच गुन्हेगार आहोत की काय की सगळ्यात प्रथम असं होतं की अरे बापरे माझ्याकडे किती तोळे सोनं असेल माझ्याकडे घरी किती म्हणजे पॅनिक सिच्युएशन मग ते त्याच्या बिलं कुठे हे त्यामुळे आपल्याकडे ना कुठलाही निर्णय जेव्हा लागू होते तेव्हा पॅनिक सिच्युएशन पॅनिक बटन आपण सगळ्यात आधी सुरू होतो आणि ते दाबलं जातं आणि त्याच्यामुळे सगळा गोंधळ गडबड आणि त्याच्यामुळे सगळ्या स्ट्रेस तर आपल्या जीवनात असतोच मुंबईत राहिल्या राहिल्यामुळे तो स्ट्रेस तर तणाव हा आपल्या जीवनाचा एक हिस्सा आहे पण ह्याच्यामुळे हे जे एकावर एक एकावर एक, एक, एक हे जे काय म्हणतो ऍटम बॉम्ब सारखे आपल्यावर टाकले जात आहेत त्यामुळे पुढे त्याचे चांगले परिणाम होतील वगैरे सगळं ठीक आहे पण स्त्रियांवर तरी ही गदा येणं मला वाटतं आवश्यक नव्हतं निदान या क्षणाला तरी नाही तुम्हाला असं म्हणजे पाचशे ग्रॅम साधारण पन्नास तोळे सोनं साधारण एखाद्या महिलेसाठी तसं परिपूर्ण असतं नटण्या सावरण्यासाठी पण तुम्हाला असं वाटतं तरी ही आ, ही जी अट आहे ही जाचक आहे म्हणून जाचक अशासाठी आहे आता समजा एखादी कोणाची एकुलती एक लेख आहे किंवा तिच्याकडे लॉकर नसेल तिच्या बँकेत लॉकर नसेल आणि तिने सगळं सोनं आपल्या घरी ठेवलं असेल असं आपण अशी आपण कल्पना करूया आणि तिला तिच्या वडिलांनी भरपूर भर सोनं दिलं असेल तर तिने काय करायचं समजा पन्नास सोळ्याच्या जा वर जाणार म्हणजे ते अटॅच होणार आहे का त्यामुळे अनेक प्रश्न येतात डोक्यामध्ये आणि हे योग्य नाही असं मला वाटतं आणि अचानकपणे हे लागू करण्यात इतकी वर्ष आता आपण सोनं म्हणजे निदान भारतामध्ये तरी त्याची इतकी आवड आहे सगळ्यांना भारतामध्ये कशाला दुबई सारखा देश आहे तिथे सुद्धा सोन्याची आवड आहे तर अनेक देशांमध्ये अशी सोन्याची आवड असते तर मला असं वाटतं की अचानकपणे ही गदा आणण्याचं कारण काय आपण जसं आता निश्चलनीकरणामुळे आता थोडस विषयांतर करते निश्चलनीकरणामुळे प्रत्येक म्हणजे जनतेला वेठीला का धरलंय आणि सकाळी आपण उठतो बँकेच्या रांगा लावतो आपल्याकडे इतकी माणसं आहेत क्यू क्यू का क्यूला उभी क उभी म्हणजे सगळ्यांना उभं करायला लागतं क्यूमध्ये सकाळी उठल्या उठल्या हा प्रश्न असतो आज काय होणार आहे आज कुठला निश्चय सरकारचा असेल आज कुठलं विधेयक येणार त्यामुळे असं प्रत्येक दिवशी असं म्हणजे नोव्हेंबरपासून मला वाटतं सुखाची झोप कुणाला लाभलेली नाही आहे अगदी सुखाची झोप जी आहे ती उडालेली आहे सर्वसामान्यांची आणि तीच प्रतिक्रिया जी आहे ती वर्षा उजगावकर यांच्याकडून घेते आपण पुन्हा एकदा राका यांच्याकडे जाऊया स्त्री वर्गाची सर्वसामान्यांची ने, नाही घाबरण्याचं कारण नाही आहे तुमच्याकडे पाचशे पेक्षा जरी जास्त असेल तरी असं नाही की उद्या इन्कम टॅक्सवाले येतील आणि पाचशे ग्रॅमच्या वरचं घेऊन जातील म्हणून अगदी असं सरसकटपणे घाबरण्याचं कारण नाहीये सरकारने फक्त एवढंच क्लॅरिफाय केलेलं आहे कारण जरी नसलं छाजेड जी, जी। साहेब बोलतायत हे स्वतः चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष भारताचे आणि प्रख्यात असे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मुख्यतः हे जे पॅनिक बटन दाबलं गेले आहे मग ते सर्वसामान्यांमध्ये असो महिलांमध्ये असो मुळात याच्यासाठी उत्तर काय आणि काय प्रतिक्रिया असली पाहिजे स्पष्टीकरण का नसतं कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण असं पॅनिक बटन का दाबलं स्पष्ट अशी प्रतिक्रिया नसते स्पष्ट त्याच्या कुणी नाही असं का असतं आपल्याकडे नाही अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे याच्यामध्ये स्पष्टतेचा अभाव निश्चितपणे आहे सरकारने फक्त काय सांगितलं की आम्ही पाचशे ग्रॅमपर्यंत घेऊन जाणार नाही परंतु सरकारला तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे स्पष्टपणे हे सांगायला पाहिजे होतं तुमचं जुनं सोनं आहे हे आहे ते आम्ही त्याला काहीच करणार नाही विशिष्ट मर्यादेपेक्षा जरी असेल तरी घाबरायचं कारण नाही आणि सर्वात महत्त्वाचं सर्वसामान्य माणसाकडे जनरली इन्कम टॅक्सवाले येत नाही आजपर्यंत किती लोकांच्या घरी झाडी पडलेल्या सर्वसामान्यांच्या घरी तर त्या येत नाही तर त्या अशा लोकांनी तर मुळीच घाबरायचं नाही असं नको की उद्या लगेच आपल्या घरचं सोनं घेतलं आणि बाजारामध्ये गेलं आणि मोजून आले त्याला की या पाचशे ग्रामापेक्षा जास्त आहे तर मग जाऊन विकायला आले तसं घाबरण्याचं मुळीच कारण नाहीये पण सरकारने स्पष्ट करायला हवं होतं परंतु मी माझ्यातर्फे तुम्हाला एवढं सांगू शकतो माझ्या नॉलेज प्रमाणे की स्पष्टीकरण एवढंच आहे तुमचं स्वतःचं सोनं असेल घाबरण्याचं मुळीच कारण नाहीये मग ते पाचशे ग्रामपेक्षा जरी जास्त असेल तरी मुळीच घाबरू नये अगदी ते श्रीधन आहे आणि ते श्रीधन योग्य पद्धती जास्त असेल तरी घाबरण्याचं कारण नाही ना निश्चित ऍब्सोलुटली नाही ऍबसुल्युटली नाही फक्त तुम्हाला जर विचारणा झाली तर दॅट टाइम आपल्याला सांगता आलं पाहिजे की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मी दरवर्षी काहीतरी घेत होते प्रत्येक माणूस जे बँकेतून विड्रॉ करतो प्रत्येकाचं जे उत्पन्नाचं सोर्स असतं त्याच्यामधून विड्रॉ करतो संपूर्ण रक्कम खर्च करत नाही आणि निश्चितप्रमाणे तो दिवाळीला दसऱ्याला म्हणा सोनं घेत असतो अनेक सोन्या सोन्याची बिलं पण नसतील तर आपल्याप्रमाणे जी लाईफस्टाईल असेल oh. ना त्याच्याप्रमाणे प्रत्येकाकडे थोडंफार कमी जास्त सोनं असेल तर चालेल मी या ठिकाणी एक सांगू शकतो की ही जी आपण बोलतो ना की सरकारची यादी सूचना एकोणीसशे चौऱ्याऐंशीची चौऱ्याण्णव que é त्याच्यामध्ये अजून असं नमूद केलेलं आहे की जेव्हा जर इन्कम टॅक्सवाला तुमच्या घरी आला आणि त्या व्यक्तीची रहन सहन बघून त्याला असं वाटलं की यांच्याकडचं जे पाचशे ग्रॅमपेक्षाचं जास्त सोनं आहे ते आपण जप्त करू नये तर तो कमिशनरच्या परवानगीने त्याच्यापेक्षा जास्त असलेलं सोनं दागिने सुद्धा तिथं सोडू शकतो म्हणजे आपण अशी केस घ्या अत्यंत धनाढ्य माणसाकडे फार मोठ्या अत्यंत अर्भोपती माणसाकडे उद्या इन्कम टॅक्सची जर रेड झाली काही झालं दड झाली तर त्याच्याकडचं जे सोनं घेऊन जाताना ते पाचशे ग्रॅम फक्त सोडणार नाही तो कमिशनरच्या परवानगीने त्यांच्या राहणीमानाला योग्य असेल आणि त्याला असं वाटलं की याच काहीतरी सोर्स असू शकेल तो परवानगी घेऊन तेही सोडण्याचं त्याच परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे असं नाही की पाचशे ग्रॅम म्हणजे तो कट ऑफ आणि त्याच्यावर सगळं आम्ही घेऊन जाणार विचारणार आणि म्हणालात बिलाबद्दल तुम्ही जे म्हणालात आपण काय असतं आता बिलाचं महत्व वाढलेलं पूर्वीच्या काळात असं बिल वगैरे बरोबर वर्षा राखा ज्वेलर्स वर्षाबरोबर स्वतः ज्वेलर्सचे फतेचंद राखा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मुख्यतः त्यांना काही मुद्दा मांडायचा या विषयावर नाही मला असं मांडायचं की इन्कम टॅक्स मध्ये सहा वर्ष पलीकडचे अकाउंट ठेवायचे नाही बरोबर आता सहा वर्ष अलीकडे आधी गरजाच माझ्याकडे सोनं आहे माझी बिल आता कागदपत्र मी नाही सांभाळून ठेवली गहाळ झाली किंवा जरी बिलं घेतली असेल आणि सहा वर्षापूर्वीचा अकाउंट माझ्याकडे आता नाही कारण इन्कम टॅक्सच म्हणतं ठेवायचं नाही मग माझा अशा वेळेला जर जनरल माणसाकडे सामान्य माणसाकडे आता किंवा एका स्त्रीकडे जर उद्या पाचशे ग्रामपेक्षा जास्त असेल परंतु तिने खरेदी केली होती त्यावेळी बिल घेतलं होतं आता नाही त्यावेळेला तिला इन्कम टॅक्सचे रिटर्न ठेवायची जरूर नाही मग अशा परिस्थितीत त्या बाईने किंवा त्या पुरुषाने यांच्या चौकशीला सामोरं जायचं का हा मोठा आहे आणि आत्ता जे म्हटले की सामान्य जनतेकडे कोणी इन्कम टॅक्सवाले जाणार नाही किंवा पाचशे ग्रामपर्यंत एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत साहेब माझ्याकडे केसेस असे आहेत की त्यांनी जरी ते पाचशे ग्रामचे असले पूर्ण पूर्ण घरचे दागिने जप्त करून नेले आहेत एक ग्राम पण सोडलेलं नाही त्यांच्या मर्जीप्रमाणे सगळं चालतं मग हा आज कायदा काढला आहे आज कायदा काढायची जरूर काय होती जेव्हा तुमची एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून निर्देश दिलेले आहेत मग आत्ता परत काढायची जरूर नाही हा केवळ फक्त सामान्य माणसावर हे जी नवीन तिसरी स्कीम आहे पन्नास टक्क्याची आणि त्यातने पंच पंचवीस टक्के गरीब कल्याण निधीच्यासाठी दा दाखल करा चार वर्षासाठी जमा करा आणि इंटरेस्ट फ्री ती परत सक्सेस करायची कारण आधीच्या स्कीम फेल गेल्या आणि तो सामान्य जनतेवर जो प्रेशर आणायचा आहे आणि त्या पद्धतीने काय ते करणार असेल तर ते चुकीचं आहे हे भारताची परंपरा पाहायला पाहिजे आज स्त्रिया स्त्रियांचं सौंदर्य हे अलंकारवर अवलंबून आहे जर मंगळसूत्र नाही घातलं आणि जर बिंदी लावली नाही तर आपण म्हणतो विधवा आहे की काय अविवाहित आहे की, की काय हा एक प्रश्न आहे तुम्ही त्यांचं मंगळसूत्र वगैरे जे आहे ते त्याच्यावर तुम्ही जरा पाचशे ग्राम हे अत्यंत चुकीचं आहे असं दडपण गव्हर्नमेंटनी ज्यांना जनतेचं गव्हर्नमेंट आहे त्यांनी असं दडपण आणू नये आणि आज द्विधा स्थिती निर्माण करू नये चादर साहेब मुख्यतः द्विधा परिस्थिती म वर्षाजींनी जे सांगितलं त्यातही एक पॅनिक बटक आहे सर्वसामान्य यातून नाराज आहे त्याला कळत नाही आहे मुख्यतः सरकारनं घेतलेला हा निर्णय याचे परिणाम आपल्या आयुष्यावर काय होणार आहेत साहेब जे स्वतः व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत ते म्हणत आहेत की सरकार जे काही निर्णय घेत आहे ते अत्यंत टोकाला जाऊन घेत आहे इन्कम टॅक्सचे नियम जरी वेगवेगळे असले तरी ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले जात नाही आहे यासाठी आता आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी वर्षा उजगावकरांसारख्यांनी काय उपाययोजना केली पाहिजे स्वतः तुम्ही जाणकार आहात सी ए आहात येत्या काळात जर या सगळ्या अडचणीतून वाचायचं असेल तर रिटर्न्स फाईल करताना काय काळजी घ्यायची सर्वप्रथम तुमच्या उत्पन्नाचं जे काही स्वरूप असेल ना त्याचा संपूर्णपणे हिशोब व्यवस्थित ठेवला पाहिजे जसं आता राकासाहेब बोलले की सहा वर्षाच्या जुन्या पावत्या वगैरे नाही परंतु काही ठिकाणी समजा तुम्ही एखादं जास्त प्रमाणात सोनं एखाद्या वर्षी घेतला आहे माझी अशी रिक्वेस्ट असेल जरी ते सहा वर्षापर्यंतच्या जुन्या इन्कम टॅक्सप्रमाणे काढत असतील परंतु जेव्हा कमी तुम्ही भविष्यात विकायला जाल आपण समजा याला सोडून द्या चर्चेला भविष्यात एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा विकायला जातात तेव्हा तुम्हाला त्याच्यावरचा ते कॅपिटल गेन भांडवली नफा मोजावा लागतो तेव्हा त्याची ते खरेदीची किंमत काढावी लागते जसं घर विकताना घर मी किती वर्ष किती रुपयाला खरेदी केलं असतं त्याचं प्रूफ द्यावं लागतं तसं उद्या जर सोनं विकलं सोनं विकताना देखील कॅपिटल गेन होतो तेव्हा जर तुमच्याकडे पावती नसेल तर तुम्ही असं सांगू शकत नाही की हे माझं दोन हजार पंधराचं सोनं आहे की दोन हजार दहाचं सोनं आहे मग त्याचा बेनिफिट सर सर कदाचित तुम्हाला अडचण असेल म्हणून जास्तीत जास्त सर्व सर्वसामान्यांनी यापुढे तरी आपल्या प्रमाणात ज्या काही पावत्या वगैरे आजपर्यंत आपण घेत नव्हतो वर्षाची जसं बोललं त्याच्याबरोबर आहे काही प्रमाणात मी देखील सुद्धा काही पावत्या घेतल्या नसतील दसऱ्याला मी सुद्धा रांगेत अगदी बरोबर परंतु अगदी पॅनिक होण्याचं कारण नाही मला जे काही वाटतं प्रॅक्टिकली जेवढा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिकली पॅनिक होण्याचं कारण नाहीये सरकार काय आता मोठ्या प्रमाणात अगदी याच्यावर उतरलेलं आहे काळ्या धनावर आपण बोललो ड्रायव्हर देखील सोन्याच्या व्यापारावर थोडासा तरी परिणाम होणारच आहे शंभर टक्के सोन्याच्या व्यापारावर शंभर टक्के परिणाम होणार आहे त्याची मिस... भरपाई कोण करून देणार आहे त्याची भरपाई सरकार करणार आहे का तेव्हा निश्चलनीकरण झालं तेव्हा रेस्टॉरंट बंद पडले हे बंद पडत त्याची भरपाई कोण करणार आहे ऍब्सोलुटली तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे मी राका साहेबांच्या पण या विधानाशी अगदी सहमत आहे समजा आजच्या तारखेला करावी ना सरकारने आजच्या तारखेला एखाद्या स्त्रीकडे सोनं असेल आणि उद्या त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर ती बिचारी स्त्री आज पण सोनं विकायला कुठं जाऊ शकत नाही कारण तो ज्वेलरी आता घाबरलेला तो घेत नाहीये काय घेत नाहीये हे नक्की प्रमाणात झालेलं आहे याला कुठलाही कारण नाही राकाजींकडे जवळ राखाजी मुख्यतः तुम्ही व्यापारी आहात आत्ता किती लोक दुकानावर येत काय प्रश्न घेऊन येत आणि काय अडचण होते सगळ्यांना शॉक बसेल दुकानावर कसे जातील ते काय <laughs> बद्दल सोनं विकायला आले की सोनं आम्हाला विकत घेता येत नाहीये कारण आज माझ्याकडे एक मिनिट आज जर गिराईक सोनं विकायला आलं तर आम्ही विकत घेऊ शकत नाही कारण आज कॅश फ्लो नाही मला सेल नाही सेल नसल्यामुळे मी बँकेत जमा करू शकत नाही आणि त्यामुळे खरेदी करू शकत नाही मग आज गिराईकांकडे सोनं असून माझ्याकडनं विकत घेतलं असेल पण आज नाहीला जसे मान खाली घालून सांगावं लागतं की बाबा पैसे नसल्यामुळे मी घेऊ शकत नाही आज ज्याला इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन आहे की ज्यांना आज अनेक ठिकाणी घरात कार्यक्रम आहेत त्यावेळेला त्यांची परिस्थिती इतकी त्या वाईट होतीये त्यांच्या डोळ्यात आमच्या डोळ्यात अगदी साहेब तुम्ही मांडलेला मुद्दा वर्षा उजगावकरांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण असे मुद्दे सरकारनं निर्णय घेतले मात्र जमिनीवर काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही मुख्यतः सोनं हे अडीनणीचा एक दागिना म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं हातात जुन्या काळी अंगठ्या का असायच्या तर आपण प्रवासाला जाताना उद्या जर कुठे गरज पडली तर ती तिथल्या इथे सराफाकडे विकून त्याचे चार पैसे मिळतील आणि आपण घरापर्यंत पोहोचू म्हणून ते सोनं अंगावर ठेवलं जायचं मात्र आज घरात असलेल्या सोन्याचा उपयोग करता येत नाही अडीनडीला त्याचा वापरही होत नाही आणि जे घेतलं आहे आता त्याचा हिशोब द्यायचा तर कसा द्यायचा हाही एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे सरकारनं नोटबंदी नंतरची ही सोनबंदी यातून अनेक प्रश्न निर्माण केले आहेत व्यापाराचाही झालाय रोजगाराचाही झालाय पन्नास दिवसानंतर नोटबंदीच्या काय परिणाम असतील हे स्पष्ट होताना पाहायला मिळतील मात्र सर्वच वर्गामध्ये सर्वसामान्य असो व्यापारी असो सी असो जाणकार असो सगळ्यांमध्ये एक नाराजी आहे की सरकार तडकाफडकी निर्णय घेत आहे योग्य निर्णयाची अंमलबजावणी होत नाही आहे आणि म्हणून नाराजी ही पाहायला मिळते आपण ट्विटरवरून जो प्रश्न आपल्या प्रेक्षकांसाठी होता तो काय सांगतोय आपण त्याच्यावर नजर टाकूया काय प्रश्न होता सोनं नियंत्रणाचा सरकारचा निर्णय योग्य आहे का काय वाटतं आपल्या प्रेक्षकांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय ट्विटर पोलच्या माध्यमातून सरकारचा जो निर्णय आहे तो सत्याहत्तर टक्के लोकांना वाटत आहे की हा निर्णय जो आहे तो चुकीचा आहे सरकारनं तडकाफडकी आणि चुकीच्या पद्धतीनं घेतलेला निर्णय सर्वसामान्यांचं स्पष्ट मत साजिके हेच मत या कार्यक्रमातूनही व्यक्त पा होताना पाहायला मिळालं आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्व मान्यवरांनी सहभाग घेतला मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद बघत राहा जय महाराष्ट्र